संवेदनशील विषय जो काल परवाच घडला आणि त्याच्या संदर्भात माझी स्वतः पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेबांशी देखील चर्चा झालेली आहे, तो म्हणजे अंमली पदार्थ जे मिळाले त्या संदर्भामध्ये आपल्या प्रशासनानं जी कारवाई केली त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक नक्कीच आहे. पण मी स्पष्ट एस पी साहेबांशी असं बोललो की आता ही प्रवृत्ती पूर्ण ठेचून काढली पाहिजे, एक पूर्ण मोठा ड्राईव्ह घेतला पाहिजे की अशा पद्धतीचा अंमली पदार्थ आणण्याचं धाडस जे करतायत त्यांची पूर्ण नागी ठेचून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कारण ह्याच्यातनं पुढची पिढी बरबाद होत असते आणि ती लागण ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असता कामा नये अशा पद्धतीच्या सूचना माझा विनंती मी एस पीना केलेली आहे. तरी देखील सांगितले की बारसूचा हा विषय जो 2-3 दिवसाचा आहे तो झाल्यानंतर मोठा आपण ड्राईव्ह घेतोय आणि याच्यामध्ये मोठी कारवाई करणार मुळापर्यंत. त्याच्यामुळं माझं आपल्यामार्फत असे उद्योग करणारे जे लोक आहेत त्यांना आवाहन करायचं आहे की वेळीच हे सगळे उद्योग थांबवा, नाहीतर तुमच्या मागे फार मोठा उद्योग लागणार आहे आणि त्याच्यातनं कोणी वाचणार नाही असा निर्णय आज प्रशासनानं घेतलेला. कारण ज्या पद्धतीचा अंमली पदार्थ आपल्याकडे मिळाला आणि तो रत्नागिरीतला माणूस निघाला याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतले लागे बांधे हे फार मोठ्या पद्धतीनं असू शकतात या बाबतीमध्ये आम्ही सगळे अगदी 100% सहमत आहोत. कारण हे रत्नागिरीचा माणूस जर रेल्वे स्टेशनला अशी बॅग घेऊन उभा राहतो आणि त्याला देखील पोलिसांनी शोधून काढलं हे खरोखरच पोलीस डिपार्टमेंटचं कौतुक आहे. परंतु तिथपर्यंत थांबायचं नाही तर मुळापर्यंत जाऊन ह्याचे सूत्रधार कोण आहेत हा काढण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे. आणि म्हणून मला सांगायचं की पुढची पिढी बरबाद करत असताना हे जे काही कामं करतायत त्याने वेळी सावध व्हावं याच्यावर मोठी कारवाई केली. कारण ते कोणी असू देत मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये प्रशासनातले कोण असले, पोलीस डिपार्टमेंटमधलं कोण पाठीशी घालत असलं, अधिकारी कोण पाठीशी घालत असले तर मुख्य आरोपी त्याला केलं जाणार, त्याच्या तो कोणी सुटणार नाही. कारण हे मला असं वाटलं हा वाटतं की हा देशद्रोह आहे. पुढची पिढी बाद करण्यासाठी अशा पद्धतीनं अंमली पदार्थ आणणं आणि जी काही कारवाई झालेली आहे त्याच्यात एक निष्पन्न झालेलं आहे की आता मुळापर्यंत जावं लागेल. कारवाई झाली त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन नक्की आहे, पण आता पोलिसांची जबाबदारी वाढलेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या 15 दिवसामध्ये सूत्रधारापर्यंत नक्की पोलीस पोचतील याची मला खात्री आहे. गावा घेतला तर मला सांगायला समाधान वाटतं की 2020 जवळजवळ 220 कोटी रुपयाची कामं ही जिल्ह्यामध्ये रस्त्याची मंजूर झालेली होती. त्यातली 107 कोटीची कामं ही रत्नागिरी तालुक्यातली होती. सरकार बदलल्यानंतर 2023 321 कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याला रस्त्यांसाठी मिळाले. त्याच्यातले 103.88 कोटी हे रत्नागिरी तालुक्याचे आहे. मी ज्या खात्याचा मंत्री आहे मुख्यमंत्री रोजगार म्हणजे MIDC त्याच्यातनं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी आहे त्याचं पूर्वीपर्यंत टार्गेट आम्ही 30% जात होतो. परंतु जिल्हाधिकारी असतील, माझे सगळे अधिकारी असतील, प्रशासन असेल, आज आम्ही 60% गेलेलो आहोत आणि 60% 80% जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी 16, 17 आणि 18 जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारानं बैठक लावलेली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना उद्योजक तयार करायची. शिळ धरणाचं जे काम आहे दुरुस्तीचं ते 14 कोटी रुपयाचं आहे आणि त्याला आजच दीपक कपूर म्हणून जे जलसंपदाचे मंत्री आहेत त्यांनी मंजुरी दिलेली आहे. पानवलचं देखील डिझाईन हे जलसंपदा विभागाकडे येत्या 8-10 दिवसामध्ये जाईल. वन खात्यानं प्राणी संग्रहालयाची जागा ताब्यात घेण्याचा आज निर्णय घेतलेला आहे. येत्या 2-4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये या वन खात्याचा म्हणजे ज्या जागेचा ताबा हा वन खात्याकडे वर्ग होईल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा योजनेमध्ये रत्नागिरी 6 महिन्यापूर्वी मागे होता. 1353 वर्कऑर्डर आपण दिल्यात नळ पाणी योजनेच्या जिल्ह्यामध्ये 1100 कोटी रुपयाची कामं चालू आहेत. त्या 1100 कोटीपैकी 230 कोटी रुपयाची नळ पाणी योजनेची कामं
ही रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये सुरू आहे. किती काम आहे? तेराशे त्रेपन्न एकूण काम आहेत जिल्ह्यातली, 125 काम, 125 काम रत्नागिरी तालुका आणि 24 काम संगमेश्वर मतदारसंघात, अशी 230 काम.